साक्षात्कार की कल्पना ही बने उतरना दृष्टा असाध्य वाटणारी आणि उत्तर साध्य हो त्याचप्रमाणे देहातीत रूपांतर तत्व काय आहे ते पुन्हा देह रूपामध्ये प्रकट होणं आणि ते देह रूपामध्ये प्रकट झालेलं रूप देहातीत रूपाच्या अगोदर त्याचं स्वरूप काय असतं त्याचं रूप काय असतं त्याचं चराचर सृष्टीशी काय नातं असतं हे तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना कधीही अवगत पुष्कळशा वेळा अतिसामान्य मनुष्य सुद्धा आणि तो विक्षिप्त तऱ्हेने वागतो आणि किंवा त्याचं वागणं हे इतरांच्यापेक्षा वेगळं आहे किंवा हे तो देहरूपामध्ये असतो तिथपर्यंत कधीच कळत नाही पण देहातीत रूपामध्ये गेल्यानंतर तो देह आपण कवटाळावा असं जेव्हा जेव्हा वाटायला लागतं तिथे अंतरस्फूर्ती स्थानाची इथे निर्मिती होते आणि त्याच्यातून मंत्रमयी अशा तऱ्हेची आणि आणखी स्थान रूपा एका कवीनी म्हटलेलं आहे महाराजांचं इथे हे स्थान करण्याचं कारण काय ह्या तुम्हाला मुद्दा सांगणार आहे कारण स्थान आता हे परवा शनिवारी आहे इथे महाराज प्रत्यक्ष इथे विराजमान तर ते विराजमान झाल्यानंतर आणि विराजमान होण्यापूर्वी तुम्ही आम्ही काय केलं आणि त्याच्यानंतर तुम्ही आम्ही काय करणार आहोत हे अतिशय महत्वाचं आहे आजचा हा 16-4 दिवसाचा आहे इथे हजारो माणसं आणखी येतील भराभरा निघून जातील पण निघून गेल्यानंतर आपापल्या घरी ती मंडळी ती माणसं काय घेऊन जाणार हा मोठा प्रश्न आहे जसं एखादं खूप छान प्रवचन आपण ऐकल्यानंतर तेवढ्या पुरते आपण खूप भारावून जातो की आपल्याला वाटतं की बस आता इथून गेलो की मी सुद्धा महाराजच होते होणार परंतु जसा कचरा झटकून टाकावा असा आपण ते झटकून जातो आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या तू हे का केलं तुम्ही ते का केलं तू तिथे का केलं मी असं का केलो ह्याच्यामध्ये पुन्हा गुंता महाराजांनी आपला जो देह झिजवला याचं मी तुम्हाला उदाहरण सांगणार आहे आणि त्या कवीने एका काव्यामध्ये ती कॅसेट आता प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे महाराज असं विचारत आहेत की सारं चराचर सारी सृष्टी पाण्यामध्ये हिमालयामध्ये वाऱ्यामध्ये आकाशामध्ये पृथ्वीमध्ये सर्व चराचरामध्ये मी भरून असताना सुद्धा माझं मंदिर या इथे उभं करण्याचं आणखीन प्रयोजन काय माझं मंदिर या इथे उभारण्याचं आणखीन मला इथे बसवून ठेवण्याचं प्रयोजन काय याच्या मागचा हेतू काय मी जर का चराचर सृष्टीमध्ये जर का भरून राहिलेलो जर का आहे तर ह्याच्यामध्ये माझा देह 3.5 हाताचा या इथे आणखीन बांधून ठेवण्यामध्ये तुला सारस्य काय त्याचं उत्तर माझ्यासारख्या सामान्य माणसाला असं सुचलेलं आहे आणि हे का स्थान झालेलं आहे आणि अगोदर आम्ही काय केलं आणि नंतर आम्हाला काय करायचं आहे आणि आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला काय ह्याच्यातून शिकवण घ्यायची आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे महाराजांचं जीवन महाराज अतिशय कर्मठ होते अतिशय कोपिष्ठ होते त्यांनी स्वतःच्या देहाला स्वतःच्या शरीराला अतिशय कष्ट भोगून आणि आणखीन त्यांनी आपलं जीवन दुसऱ्यांच्यासाठी दुसऱ्यांचं जीवन समृद्ध व्हावं दुसऱ्याला जीवनातला खरा सच्चिदानंद प्राप्त करून द्यावा ह्याच्यासाठी ते वय वर्ष 60 पर्यंत जिजत राहील त्याचं तुम्हाला एक साधं उदाहरण देतो की महाराज कसे जिजत राहील दरवेळा एखादा साधू एखादा सत्पुरुष ज्याला ओळखता नाही आलं आणि तो रोज त्या तिथं त्या घरी आणखीन भीक मागायला जात त्या घरातल्या मंडळींना असं वाटतं की हा रोजच साधू इथं भीक मागायला येतो आहे आणि रोज ती कंटाळून एक दिवशी पोतेर दे असं ते सारवत बसले ते पोतेर घेतला का गोसावाड्यात का आणि त्याच्या झोळीमध्ये आणि ते पोतेर ओल पोतेर आणखीन ते टाकलं असं ओल पोतेर टाकल्यानंतर साधू पुरुष सत्पुरुष काय असतात हे तुम्हाला सांगतोय आणि महाराजांचं स्थान इथे का निर्माण झालं हे तुम्हाला कळायला पाहिजे आणि म्हणून
ते कोतेर त्या झोळीमध्ये भिक्षा म्हणून मिळाल्यानंतर ते सत्पुरुष ते गोसावी एका झाडाखाली गेले आणि ते जे कोतेर जे होतं त्याच्या आणखीन वाती करत बसले. त्या कोतेऱ्याच्या वाती करत बसले आणि ती ज्योत जी आहे ते ती लावत बसले की जो कोप जी तामस वृत्ती जी होती जी द्वेष बुद्धी जी होती ती ह्या पामराची नष्ट व्हावी म्हणून त्या कोतेऱ्याच्या वाती करून करून आणि ह्या ज्योतीप्रमाणे ह्याचं पापाचं क्षालन व्हावं ह्याचं पाप नष्ट व्हावं. कारण काय आहे की आपण जेव्हा जेव्हा सगुणात्मकामध्ये बघायला लागतो तेव्हा निर्गुणात्मकातली गोडी आपल्याला कळत नाही. तर ह्या माझ्या भक्ताला ज्यानी अतिशय ज्याला आपण म्हणतो उपहास पूर्ण तिरस्कार डिरायझिव कंटेम्प्ट असं जे पोतेर फेकून दिलेलं आहे तसा उलट मात्र त्या सत्पुरुषाने त्या आणखीन व्यक्तीवरती राग काढला. ते पोतेरे घेतलं त्याच्या वाती वळत बसले आणि म्हणून हा साधू काय करतोय हे बघण्यासाठी ती गेल्यानंतर बघितलं की हा साधू त्याच्या वाती करतो आहे आणि एक 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 वात करून त्याची ज्योत प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करतो आहे की अशी ही प्रज्वलिता त्या अंतःकरणामध्ये आणखी निर्माण झाली पाहिजे आणि अशा तऱ्हेची ज्योत आपला सारा देह जणू काही वाती प्रमाणे आणखीन महाराजांनी 60 वर्ष आणि म्हणून महाराजांना संग्रहणीचा विकार होता 14-14 वेळा त्यांना दिवसातून आंघोळ करायला लागायची तरी सुद्धा ते सेवाभाव जो त्यांचा होता त्याच्यामध्ये त्यांनी यत्किंचितही कमतरता पडू दिली नाही का की साऱ्या समाजाला कळलं पाहिजे आहे की देहाची खरी किंमत काय आहे आणि देह एकदा दिसायला लागल्यानंतर कारण तुम्ही आम्ही सामान्य माणसं आहोत तुम्हा आम्हाला सगुणात्मकाची गोडी आहे सगुणात्मकाकडून तुम्हा आम्हाला निर्गुणात्मकामध्ये जायचं आहे पण सगुणाच्या माध्यमातून जर का निर्गुणात्मकाकडे जर का जाता जर का आलं नाही तर निर्गुणच काय आहे हे कळणार नाही आणि मग साऱ्या विश्वाचा हा जो रामरगाडा जो आहे साऱ्या विश्वाचं हे जे चलनवलन जे आहे सारं विश्व चराचर हे ज्याच्यामध्ये असं हे म्हणतात की साऱ्या चराचरामध्ये मी भरून राहिलेलो आहे आणि मग तुम्हाला या इथे आणखीन मंदिरामध्ये असा उभा करून का ठेवतो तर मंदिरामध्ये उभा करून ठेवण्याचं धाडस अशासाठी केलेलं आहे की हे जे धाडस महाराजांनी आपलं सारं आयुष्य 60 वर्ष केवढं महाराजांचं धारिष्ट की स्वतःचा देह आत्मज्योतीप्रमाणे त्यांनी आणखीन तो तेवत ठेवला कशासाठी की साऱ्या समाजाला त्यांना तेवत ठेवायचं होतं साऱ्या समाजामध्ये आणखीन काय झाला आपण म्हणतो की मानव अशी ही जी ज्योत जी आहे ती त्यांना प्रज्वलित करायची होती. मग असा देह कोठचा होता की असं सगुणात्मक रूप असं मटेरियल काय होतं की जे सगुण रूपात्मकामध्ये आपण बघू शकतो तर ते म्हणजे साक्षात्कारी परम पूज्य परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती तेंबे स्वामी महाराज. मग ते आपण प्रत्येक आपण सामान्य माणसं आहोत आपल्याला समोर जर का सांगितलं तरच ते आपल्याला कळणार. आपल्याला नुसतं असं म्हणून चालेल का श्रीखंडपुरी खाल्ली असं समज असं रोज जर का म्हणत गेला तर म्हणतील श्रीखंड पुरी खाल्ली असं समजायचं कसं खायला तर काहीच देत नाही श्रीखंड पुरी खाल्ली असं समज नाही भाऊ इतकं जर का आम्हाला कळत नाही तर सगुण आणि निर्गुण ह्यातला फरक तरी कसा काय करणार. म्हणून सगुणामध्ये राहून निर्गुणात्मकाचा आदेश निर्गुणात्मक तत्व जे आहे ते ज्यांनी समाजाला समजावून सांगितलं असा कोण तर जसं म्हटलं की गुरु हे तत्व आहे पण ते तत्व कशामध्ये ढाळलं गेलं आहे ह्याला महत्व आहे. ढाळलं गेलेले जी मूस म्हणतो ढाळलं गेलेलं जे मॉडेल ज्याला आपण म्हणतो ते जो साचा जो म्हणतो तो साचा तरी आपण बघूया आणि त्या साच्यामध्ये आणि आपल्या साच्यामध्ये काय फरक आहे हा जाणून घेऊ. कारण साचे सगळे सारखे आहे पण त्या साच्यामध्ये बघण्याची जो साचा तयार करण्याची पद्धती जी आहे ती वेगवेगळी आहे. मग महाराजांचा जो साचा जो आहे त्या साच्यामध्ये आहे तरी काय आपल्या सारखा 3.5 हाताचा देह आहे आपलाही 3.5 हाताचा देह आहे. मग ह्या माणसाचा 3.5 हाताचा देह ते मंदिर रूपामध्ये करण्याची गरज काय तर देवरूपामध्ये जो साक्षात्कारी रूपामध्ये देवपदाला जो प्राप्त झाला
तो अगोदर तुमच्या आमच्या सारख्या मनुष्य रूपामध्ये होता, देह रूपामध्ये होता, मग तुम्ही आम्ही आज मनुष्य रूपातले आहोत ते देव रूपामध्ये जाऊ शकू किंवा नाही का नाही ना? तर ती जी मूस जी आहे तो जो साचा जो आहे त्याच्यामध्ये काय आहे ते आपल्यामध्ये जर का आपण घेतलं तर तसा साचा आपलाही आज ना उद्या होऊ शकतो। ह्या जन्मात नाही झाला तर पुढच्या जन्मात होईल, त्याच्या पुढच्या जन्मात होईल, निदान सप्तजन्मी असं जर का तुमची जर का प्रगल्भ जर का इच्छाशक्ती जर का असेल तर कुठचीही गोष्ट आणखीन ह्या जीवनामध्ये अशक्य नाही। आणि म्हणून महाराजांचा जो त्याग जो आहे हा त्यांनी कधीही कुणावरतीही राग केला नाही। मला काय म्हणायचं आहे की त्या सत्पुरुषांनी ते टाकलेलं पोतेर एखादा तुमच्या आमच्या का मनुष्य असता तर काय बाप रे शिव्याची लाकुली पाहिजे, हे कुणी केलं असतं सो कॉल्ड सत्पुरुष, पण तसं त्यांनी केलं नाही। त्यांनी त्या पोतेऱ्याच्या वाती केल्या तसा आपल्या संपूर्ण देहाच वाती केल्या, कृश देह झाला, आणि म्हणून मग त्यांनी तो देह नष्ट होऊ नये म्हणून देह महाराजांचा काय केला त्याला अग्नी दिला नाही। म्हणून महाराजांचा देह जो आहे हा नर्मदेच्या किनारी नर्मदा नदीमध्ये आणखीन काय केलं तो तसाच विसर्जित करण्यात आला। लक्षात ठेवा, देहाला अग्नी देणं आणि देह विसर्जित करणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे। देह विसर्जित का केला गेला, मागे जर तुम्हाला विभूतीचं महत्व मी सांगितलं त्या देहातली तो देह कुठे ना कुठेतरी ह्या भूमीमध्ये त्याचं संमिलन झालंच असलं पाहिजे। ते जर का झालं नसतं तर आज जी देहरूपातली विभूती जी होती ती पुन्हा देहरूपामध्ये आज या इथे विराजमान जी शनिवारी होणार आहे ती होऊ शकली। म्हणून हे तत्व तुम्हाला कळावं आणि त्या तत्वाचा अभ्यास आपण करायला पाहिजेला आहे। तो अभ्यास करण्याची आपल्यामध्ये ओढ असल्यामुळे आपण सर्व भक्त एकत्रित झालो आणि एकत्रित झाल्यानंतर महाराजांना एकदा स्थानापन्न केल्यानंतर त्या तत्वाचा अंगीकार करून ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ते तत्व राबवणं ह्याला महत्व आहे। नाही तर दत्त जयंती झाली महाप्रसाद घेतला की आता पुढच्या वर्षी बघू काही उपयोग। आपलं पाऊल आरती करून बाहेर पडल्या बरोबर कोप क्रोध जो आहे हा पहिला नष्ट झाला पाहिजे। तो एकदा नष्ट झाला की आपला देह काय आहे कितीतरी छान छान गोष्टी करू शकतो असा हा महाराजांचा साचा आहे। आणि आपला देहरूपी हा जो साचा जो आहे असा हा आपण बनवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि तो झाला पाहिजे। कारण प्राणप्रतिष्ठा जी आहे ही शनिवारी आहे आणि त्याचं महत्व काय आहे हे तुम्हाला आज कळावं। आणि म्हणून आम्ही सामान्य माणसं जी आहोत ती आम्ही सगुणात्मक रूपामध्येच फक्त बघू शकतो आणि सगुणात्मक रूप एकदा बघायला लागल्यानंतर सगुणात्मक देहामध्ये राहून ज्याला निर्गुणात्मक कळला ज्यांनी निर्गुणात्मकाचा संदेश समाजाला दिला तो निदान आपला आपण जर का महाराजांच्या मूर्तीकडे बघून जर का शिकलो तर आपलं जीवन काय होईल कृतार्थ होईल आणि ते कृतार्थ हो ही सद्गुरुचरणी कळकळीची प्रार्थना। Gracias.